टेलिव्हिजन आणि बॉलिवूडच्या जगतात संस्कारी बाबू अशी प्रतिमा असणारे अभिनेते आलोकनाथ यांच्यावर तारा या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विंता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केलाय. त्यानंतर सिनेरसिकांनी सोशल मीडियावर आलोकनाथ यांच्या विरोधात राग व्यक्त केला. या प्रकरणात आता मराठी अभिनेत्री सई तांभणकर हिनं सुद्धा ट्विटरवरून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार, असं ट्विट अभिनेत्री सई तांभणकर हिनं केलंय. असं ट्विट करत सईनं विंता नंदा आणि मीटू मोहिमेला पाठिंबा सुद्धा दर्शवलाय. याचबरोबर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सईनं तनुश्री दत्ताला सुद्धा पाठिंबा दिला. तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर जे काही आरोप केले ते ऐकून मला धक्का बसला, पण तिच्या आरोपामध्ये तथ्य असेल तर नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं सई म्हणाली होती. विंता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आलोकनाथ यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप केलाय. 1990 सालची गाजलेली मालिका तारा या मालिकेच्या निर्मात्या विंता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये 20 वर्षांपूर्वी बॉलिवूड आणि टीव्हीच्या दुनियेतील सर्वात संस्कारी अभिनेत्यानं माझ्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विंता नंदा यांनी त्या अभिनेत्याचं नाव लिहिलेलं नाहीये, पण आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी संस्कारी अभिनेता असा उल्लेख केलाय. त्यामुळे त्यांचा रोग आलोकनाथ यांच्याकडे होता हे मात्र उघड झालंय, पण आलोकनाथ यांनी मात्र त्यांच्यावरचे संपूर्ण आरोप फेटाळून लावलेत. आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.